नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीला आपण बघूया। गेल्या 2.5 वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न केला आणि हे काम सातत्यानं सुरू असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। याची तक्रार आपण काँग्रेसच्या चिंतन शिबिरात केली असल्याचंही नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेसकडून काँग्रेसला संपवण्याचा प्रयत्न गेल्या 2.5 वर्षांमध्ये सातत्यानं सुरू होता, असा अतिशय गंभीर स्वरूपाचा आरोप आता नाना पटोले यांनी काँग्रेसचं जे चिंतन शिबिर उदयपूरमध्ये झालं या शिबिरादरम्यान केल्याचं सांगितलेलं आहे। ही तक्रार त्यांनी हायकमांडकडे केलेली आहे आणि या तक्रारीची दखल काँग्रेस हायकमांड घेणार असल्याचं समजतंय। दोन्ही पक्षांमध्ये कुरघोडीचं राजकारण सुरू आहे की काय अशी जोरदार चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती, मात्र आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या एकंदरीतच भूमिकेची तक्रार काँग्रेसच्या चिंतन शिबिरात केल्याचं सांगत काँग्रेस हायकमांडने या सगळ्या तक्रारीची दखल घ्यावी असं आवाहन केलेलं होतं, विनंती केलेली होती आणि आता काँग्रेसची हायकमांड नाना पटोले यांच्या तक्रारीची दखल घेणार असल्याचं समजतंय। त्यामुळं महाविकास आघाडीमधल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोन पक्षांच्या दरम्यान सगळं काही आलबेल आहे का असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झालाय। भंडारा गोंदिया जिल्हा परिषद निवडणुकीच्या अनुषंगानं राष्ट्रवादीनं काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला असा अतिशय गंभीर आरोप नाना पटोले यांनी केलेला होता। या सगळ्या संदर्भातली मनातली खदखद नाना पटोलेंनी बोलून दाखवलेली होती। राष्ट्रवादीकडून सातत्यानं गेल्या 2.5 वर्षांपासून काँग्रेसला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत अशी गंभीर स्वरूपाची तक्रार नाना पटोले यांनी काँग्रेस हायकमांडकडे नुकत्याच उदयपूरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या चिंतन शिबिरादरम्यान केल्याचं समजतंय। सत्तेमध्ये राहून सत्तेचे फायदे बीजेपीला द्यायचं आणि काँग्रेसला संपवायचा असा एक प्रकार जो राष्ट्रवादी करते आहे, या सगळ्या भूमिकेशी आम्ही अवगत केलेलं आहे आमच्या हायकमांडला। कारण की आपण पाहिलं की ही सरकार जेव्हा तयार झाली त्यावेळेस पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेब जेव्हा सोनियाजींना भेटलेत आणि सोनियाजींनी भूमिका मांडली की आम्ही भाजपला थांबवण्यासाठी तुमच्याबरोबर येतो आहे। आज आमच्या एक प्रकारे भाजपला ताकद देण्याचं काम जर राष्ट्रवादी करत असेल तर हा एक प्रकारच्या आमच्या नेत्याचा अपमान करण्याचं काम राष्ट्रवादी करते आहे आणि आमच्या नेत्या सोनिया गांधीचा अपमान समजा या पद्धतीचा केला जात असेल तर काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून आम्ही सहन करणार। हायकमांडच्या काय सूचना होत्या यानंतर? थोड्याच दिवसात याच्यावरचं निर्णय घेतला तर अजित पवार म्हणतात पण ते की योग्य वेळी तुम्हाला उत्तर देईल, त्याची चर्चा झाली? उत्तराचा प्रश्न काय, उत्तर आता ते उत्तर देतील त्यावेळेस आम्ही पण उत्तर देऊ। नाना पटोले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहे जे आत्ता चिंतन शिबिरामधनं आलेले आहे, त्यांनी स्पष्ट भूमिका सांगितली की त्यांनी आपली जी तक्रार आहे ती हायकमांडकडे केलेली आहे। मागच्या 2.5 वर्षात ज्या प्रकारे राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसला संपवण्याचं काम केलं असे अनेक उदाहरणं आहे जे हायकमांडला त्यांनी समजून सांगितले, त्यामुळे आता पुढील काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचा जो राज्यातला संघर्ष आहे तो आणखी पेटण्याची शक्यता आहे। विजयजंती विलासकरच्यासह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर। नाना पटोले यांची प्रतिक्रिया आत्ताच आपण पाहिली ऐकली। राष्ट्रवादीकडून काँग्रेसला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत आणि या संदर्भात आम्ही हायकमांडकडे तक्रार केलेली आहे, हायकमांड या संदर्भात लवकरात लवकर काहीतरी निर्णय घेईल असं नाना पटोले यांनी म्हटलेलं आहे। काँग्रेसचं जे चिंतन शिबिर उदयपूरमध्ये पार पडलं त्या चिंतन शिबिरादरम्यान ही तक्रार आपण केल्याचं नाना पटोले यांनी सांगितलंय। त्यामुळे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतल्या दोन पक्षांदरम्यान कुरघोडीचं राजकारण सुरू आहे की काय अशी चर्चा सध्या सुरू आहे। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अतिशय गंभीर स्वरूपाचा हा आरोप करत या संदर्भातली तक्रार काँग्रेस हायकमांडकडे केल्याचं समजतंय।
आणि या महत्त्वाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला, पण या महत्त्वाच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया देणं टाळलं जातंय की काय, एकंदरीतच असंच वाटतं आहे। पण निश्चितपणे हा मुद्दा सध्या गाजतो, येत्या काळात कदाचित या मुद्द्यासंदर्भात नवा राजकीय वाद उद्भवण्याची शक्यता व्यक्त होतीये। पुढची बातमी बघूया। केतकी चितळेच्या पोस्टवरून राज्यामध्ये सध्या बरेच वाद सुरू आहेत। सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळेचा आपल्याला अभिमान असल्याचं सांगत तिचं समर्थन केलंय। केतकी कणखर आहे, तिला समर्थन करायला कोणाची गरज नाही, तिला मानावंच लागेल कारण न्यायालयात तिनं स्वतःची बाजू स्वतः मांडली, असंही खोत यांनी म्हटलेलं आहे। खोत यांच्या वक्तव्यानंतर आता पुन्हा एकदा वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय। मला वाटतं ती कणखर आहे, तिचं समर्थन करायला या महाराष्ट्रामध्ये कुणाची तिला गरज नाही आहे। तिला मानावं लागेल की उच्च न्यायालयामध्ये वकील न देता बिचारीनं स्वतःची बाजू स्वतः त्या ठिकाणी मांडली, आणि ज्यावेळी तिनं ही पोस्ट व्हायरल केली त्यावेळी तुमच्या कार्यकर्त्यांच्या टीकाटिपणी बघा, त्याच्या कमेंट बघा, काय कमेंट आहे तुमच्या, म्हणजे तुम्ही केलं की पाटलाच्या पोरानं केलं आणि दुसऱ्यानं केलं की कुणब्याच्या पोरानं केलं। आता हे धंदे बंद करा, प्रत्येकाला स्वाभिमान आहे, प्रत्येकाला स्वाभिमान। दरम्यान किशोरी पेडणेकर यांनी सदाभाऊ खोत यांच्या या वक्तव्यावर टीका केली आहे। राजकारणामध्ये वय किती झालं त्यापेक्षा राजकारणामध्ये तुम्हाला समज किती, सदाभाऊ खोत सारख्या व्यक्तीला आमच्यासारख्या एका मुंबईच्या मंबापुरीच्या महापौर किंवा नगरसेवकांनी सांगावं इतकी वाईट वेळ सदाभाऊ खोतनी स्वतःवर आणावी आश्चर्य वाटतं। तुम्ही विकृत प्रवृत्तीला, विकृत याला तुम्ही सपोर्ट करताय असं हे दिसून येत आहे, याचा निषेध आहे। कारण त्या पोस्टचं कोणीच समर्थन करू शकत नाही आणि केलं नाहीच पाहिजे। तर आपण पाहिलं की किशोरी पेडणेकर यांनी नेमकं या संदर्भात काय वक्तव्य केलंय ते। पुढची बातमी बघूया। भाजपच्या सभेनंतर शिवसेनेतून फडणवीसांवर घणाघाती टीका करण्यात आलेली आहे। राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून फडणवीस यांच्यावर टीकेचे बाण सोडलेत। राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया। उताराला लागलेली गाडी आणि वैफल्यग्रस्त विरोधी पक्षनेता यांना ब्रेक लागणं कठीण असतं, अपघात अटळ आहे, अशा आशयाचं ट्विट संजय राऊत यांनी करत फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका केलेली आहे। देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या संकल्प सभेच्या माध्यमातून काल शिवसेनेवर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर, महाविकास आघाडी सरकारवर थेट टीका केलेली होती। या टीकेनंतर आता शिवसेनेकडून सुद्धा संजय राऊत यांनी ट्विट करत प्रत्युत्तर दिलेलं आहे। सामनामध्ये कुणावरही आक्षेपार्ह लिहिलं जात नाही, एक तरी लेख दाखवा असं उद्धव ठाकरे म्हणाले होते। तर 2014 साली सामनामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीविषयी जे छापून येत होतं त्यात नेमकं किती सत्य आहे ते सांगा असं फडणवीस यांनी म्हटलं। ते देशाच्या आणि राज्याच्या हिताचं असतं, हिंदुत्वाच्या हिताचं असतं आणि ते येणारच। पण संजय राऊत इकडे बसलेले आहेत, मला कोणीही सामनामधला एक लेख काढून दाखवावा की ज्या भाषेमध्ये ही यांची सगळी लांडग्यांची पिलावळ आपल्या अंगावरती येते, कुटुंबियांना बदनाम करते, सगळं काही करते, अशा भाषेत आम्ही मोदीजींचा अपमान कधीतरी केला आहे का, एक लेख मला काढून दाखवा। याला म्हणतात संस्कार, याला म्हणतात संस्कृती, आणि तीच तुम्ही सोडल्यानंतर तुमचं हिंदुत्व राहिलं कुठे। माझा एकच सवाल आहे, तुम्ही 2014 पूर्वी सामनामध्ये शरद पवार साहेब आणि सोनिया गांधी यांच्याबद्दल जे छापत होतात ते सत्य आहे का, हे जर आम्हाला एकदा सांगितलं तर आमचं या ठिकाणी खऱ्या अर्थानं समाधान होईल,
आणि शेतकऱ्याला बांधावर तुम्ही जे आश्वासन दिलं होतं ते आश्वासनही सामनात छापून आलं होतं, त्याचं नेमकं काय झालं हे देखील या ठिकाणी सांगितलं पाहिजे. बाबरीचा ढाचा पाडण्यावरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला होता आणि त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मी गेलो होतो म्हणे तिकडे, अरे तुमचं वय काय होतं, काय शाळेच्या सहलीला गेलो होतात, हां काय शाळेची सहल होती का कॉलेजची सहल होती, चला 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 अयोध्येला चला, चला 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 अयोध्येला चला, असं काय होतं की बाबरी बघायला चला, काय तुमचं वय, बोलता किती, करता काय, मग तुम्ही आमच्यावरती जर का शंका व्यक्त करत असाल तर मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतोय, तो तुम्ही तरी हिंदुत्वासाठी काय केलंय हे आता जनतेला कळून जाऊ द्या, देशाला कळू द्या, तुम्ही काय केलंय हिंदुत्वासाठी. बाबरी तर पाडली नाहीच, तुम्ही जर का देवेंद्र तिकडे खरंच गेला होतात ना तर नुसताच चढायचा प्रयत्न केला असता तरी बाबरी तुमच्या वजनाने खाली आली असती. हे लोकांना श्रमच करावे लागले नसते. देवेंद्र फडणवीस यांनी पाय ठेवला असता तरी बाबरी ढाच्या खाली आला असता, केवढा विश्वास आहे माझ्यावर बघा. मी तुम्हाला सांगतो कशाला लपवायचं, आज माझं वजन 102 किलो आहे आणि जेव्हा बाबरी पडायला गेलो तेव्हा माझं वजन 128 किलो होत. पण उद्धवजीला ही भाषा नाही समजत, त्यामुळे त्यांच्या भाषेत सांगतो. सामान्य माणसाचा FSI जर 1 असेल तर माझा FSI 1.5 आहे आणि बाबरी पडायला गेलो होतो तेव्हा माझा FSI 2.5 होता. पण उद्धवजी तुम्हाला असं वाटतंय माझ्या पाठीत खंजीर खुपसून तुम्ही माझं राजकीय वजन कमी करू शकाल. लक्षात ठेवा, हाच देवेंद्र फडणवीस तुमच्या सत्तेच्या बाबरी ढाच्याला खाली आणल्याशिवाय या ठिकाणी थांबणार नाही. गदाधारीच्या मुद्द्यावरून सुद्धा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या दरम्यान कलगीतुरा रंगल्याचं चित्र पाहायला मिळालं. गाढवानं आम्हाला लाथ मारण्याआधी आम्ही त्या गाढवाला लाथ मारली आणि हाकललं अशी टीका उद्धव ठाकरेंनी केलेली होती. तर तुम्ही म्हणता तुम्ही आम्हाला लाथ घातली, अरे लाथ गधा घालतो, असं जोरदार प्रत्युत्तर फडणवीसांनी दिलं. शेवटी गाढव ते गाढव, गाढवा पुढे वाचली गीता, उपयोग काय, कालचा गोंधळ बरा होता. त्याच्यामुळे जी गाढव आमच्या सोबत होती घोड्याच्या एका आवेशात, त्या गाढवाने लाथ मारायच्या आधी आम्ही त्याला लाथ मारून बाहेर पडलेलो आहोत. आता बसा, काय करायचं ते बोमला. हे गधाधारीचं आहे ते गदाधारी नाही आहे आणि तुम्ही म्हणाले आम्हाला लात मारली. अरे लात गधा मारतो, हा जो खराब पैलवान असतो तो ठोकर मारतो ठोकर, लात गधा मारतो गधा. आणि लक्षात ठेवा, हा बदललेला भारत आहे, हा मोदीचा भारत आहे. काश्मीर मध्ये जर आमच्या त्या ठिकाणी एका हिंदूची हत्या केली तर 24 तासाच्या आत 3 दहशतवादी मारणारा हा नवीन भारत आहे. नको त्या लोकांना केंद्राची सुरक्षा दिली जातीये, पण काश्मीर मधल्या लोकांना सुरक्षा दिली जात नसल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलेला होता. याला सुद्धा देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिलंय. काश्मीरी पंडितांची हत्या करणाऱ्या दहशतवाद्यांचा 24 तासात खात्मा केल्याचं फडणवीस म्हणाले. सरकारी कार्यालयामध्ये घुसून त्याला गोळ्या घातल्या, घुसून काय करायचं आता, त्या कार्यालयाच्या समोर हनुमान चालीसा पडायचा काय करायचं, काय का घंटा मोर्चा काढायचा तिकडे. अतिरेकी येत आहेत महसूल कार्यालयात, घुसतायत, नाव विचारतायत आणि कचा कचा गोळ्या घालून पसार होऊन जात आहेत. नंतर मारले असं ते म्हणतायत, मारलेच पाहिजेत. जर आमच्या त्या ठिकाणी एका हिंदूची हत्या केली तर 24 तासाच्या आत 3 दहशतवादी मारणारा हा नवीन भारत आहे. अरे तुम्ही सवाल विचारण्याच्या आत त्या ठिकाणी दहशतवाद्यांना मारण्याची ताकद ठेवणारा भारत हा नरेंद्र मोदींनी केला आहे. पुढची एक महत्वाची बातमी बघूया.
1962 साली झालेल्या कोयना धरणातल्या पुनर्वसनाबाबत आजपर्यंत नुसत्याच आश्वासनाच्या फैरी झाडण्याचं काम या नत्या सत्तेत असलेल्या नेत्यांनी केलं. आश्वासनं आणि त्यावरच्या आदेशांची खैरात हे या कोयना धरणग्रस्तांच्या पाचवीला पुजलेलं आहे. आश्वासनानंतर मात्र आता न्यूज 18 लोकमतनं रोखठोक भूमिका मांडली. यात धरणग्रस्तांनी आपल्या व्यथा मांडत असताना नुसती आश्वासनं नको तर प्रत्यक्षात कृती करून दाखवा असा टाहो फोडला होता. जमीन वाटपाची घोषणा केल्यानंतर कमी कालावधीत या धरणग्रस्तांना जागा वाटपाचं काम खुद्द अजितदादांनीच कोयनेमध्ये येऊन केलेलं आहे. त्यामुळं न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याचं आपण पाहतो. याच संदर्भात अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. किरण मोहिते आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या फोनलाईनवर. किरण, कोयना प्रकल्पग्रस्तांना आता अखेर जमीन मिळालेल्या आहेत. कमी कालावधीत धरणग्रस्तांना वाटप स्वतः अजितदादांच्या हस्ते केलं गेलेलं आहे. किरण, न्यूज 18 लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट झालाय, काय सांगता येईल त्याबद्दल? निखिल, नक्कीच न्यूज 18 लोकमतने काही दिवसापूर्वी धरणग्रस्तांच्या ह्या व्यथा ज्या आहेत त्या मांडल्या होत्या. गेल्या 65 वर्षापासून हा लढा जो आहे तो धरणग्रस्त देत आहेत, मात्र त्यांना न्याय कुठेही कुठल्याही सरकारनं दिले नसल्याचं चित्र एकंदरीत समोर येत होतं. मात्र आता न्यूज 18 लोकमतची ही जी बातमी आहे याचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे. उपमुख्यमंत्री आज कोयना धरणग्रस्तांना या ठिकाणी जमिनीचा जो काही सातबारा आहे तो वाटप करण्यासाठी इथं दाखल झालेले आहेत. आणि खरं वास्तविक पाहायला गेलं तर या धरणग्रस्तांना अजूनही न्याय मिळाला नाही. अजूनही यांचे अश्रू जे आहे ते या जलसागरामध्ये समाविष्ट होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्यथा तशाच तशा आहेत, मात्र काही अंशतः सुरुवात म्हणजे न्याय मिळायला सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. कारण काही मोजक्याच या धरणग्रस्तांना आज सातबारा जो आहे तो जमिनीचा देण्यात आला, मात्र या ठिकाणी धरणग्रस्तांची अजूनही व्यथा असल्याच्या एकंदरीत भावना ज्या आहेत ते धरणग्रस्त माणसांना या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि यापुढेही आपण असाच प्रकारचा लढा जोपर्यंत शेवटच्या खातेदाराला पूर्णपणे पुनर्वसन होत नाही तोपर्यंत हा लढा आपण चालू ठेवणार असल्याचं एकंदरीत या धरणग्रस्तांनी जी आहे ती भावना व्यक्त केलेल्या आहेत. मात्र यामध्ये सभेमध्ये बोलताना अजित पवारांनी देखील यावरती दिलगिरी व्यक्त केलेली आहे की या धरणग्रस्तांना जो काही न्याय मिळण्यासाठी हा जो वेळ लागलेला आहे, याच्या व्यथा आहेत, ज्या अडचणी आहेत, जो काही जो वनवास सोसावा लागलेला आहे त्याबद्दल त्यांनी दिलगिरी या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. निखिल, बिलकुल धन्यवाद ही माहिती दिली त्याबद्दल. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबईमध्ये केतकी चितळेवर दोन गुन्हे दाखल झालेले आहेत, त्यामुळे केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता वाढ होताना दिसतीये. कळंबोली आणि नेरूळ पोलीस ठाण्यात हे गुन्हे दाखल केले गेलेले आहेत, त्यामुळे आता केतकी चितळेला नवी मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. किरण इनामदारवर सुद्धा पनवेल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. किरण इनामदार सध्या फरार आहे, पोलीस शोध घेत आहेत अशी देखील माहिती मिळतीये. अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. विनय म्हात्रे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. विनय, केतकी चितळेच्या अडचणींमध्ये आता वाढ होण्याची शक्यता दिसतीये, दोन गुन्हे नवी मुंबईत दाखल झाल्याचं समजतंय, काय अपडेट? हा नक्कीच, अजिंक्य ज्या पद्धतीने केतकी चितळेवरती पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली, मुंबई पुणे त्याबरोबरच म्हणजे कळंबोलीवर तिला अटक करण्यात आली होती आणि ठाणे पोलिसांनी नंतर तिला ताब्यात घेतलं होतं. आज म्हणजे काल मध्यरात्री कळंबोली पोलीस ठाणे आणि नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये दोन गुन्हे दाखल झालेले आहेत आणि केतकीला या दोन्ही गुन्ह्यांमध्ये कदाचित पोलीस ताब्यात देखील घेण्याची शक्यता आहे. जेव्हा ठाणे पोलिसांच्याकडून ताब्यात घेण्याची प्रक्रिया कदाचित सुरू होण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या बाजूला किरण इनामदार म्हणून जी व्यक्ती आहे त्या व्यक्तीने देखील केतकी चितळेच्या जे आक्षेपार्ह वक्तव्य होतं त्याची सिरी ओढली होती आणि त्या प्रकरणात देखील किरण इनामदार ही व्यक्ती आहे याच्यावरती पनवेल पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय त्यांना आणि त्यांचा शोध सध्या पोलीस घेत आहेत. मात्र किरण इनामदार जी व्यक्ती ही सध्या फरार आहे आणि दुसऱ्या बाजूला केतकी चितळे आहे तिला आता येत्या काही दिवसांमध्ये नवी मुंबई पोलीस ताब्यात घेण्याची शक्यता आहे. बिलकुल विनय, आणि फरार जो आहे इनामदार त्यांच्याविषयी काही माहिती मिळते का नवी मुंबई पोलिसांकडे अनुषंगाने, काही माहिती आहे का?
नवी मुंबई पोलिसांनी किरण इनामदार यांचे जे काही फोटोज होते त्यांचे जे काही ऍड्रेस होते ते सगळे जमा करण्यात आलेले आहेत. त्यांचे फोन कॉल्स चेक केले जातोय, त्यांचं लोकेशन फोन कॉल्स चेक केला जातोय, मात्र किरण इनामदार त्यांच्या घरी नाही आहे. त्यांच्या घरी जाऊन देखील पोलीस आलेले आहेत. पुढचं जी त्यांचा तपास प्रक्रिया त्यांनी पूर्ण केलेली आहे. काही एक दोन टीम ज्या आहेत त्या दोन टीम किरण इनामदार यांच्या शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेलेले आहेत, परंतु ते फरार असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे. मात्र किरण इनामदारना या प्रकरणात अटक होईल एवढी शक्यता पोलिसांनी वर्तवलेली आहे. बिलकुल विनय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. अभिनेत्री केतकी चितळे यांच्या अडचणींमध्ये आता पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता आहे, कारण नवी मुंबईमध्ये केतकी चितळेच्या विरोधात आता दोन गुन्हे दाखल झालेले आहेत. शरद पवार यांच्यावर पोस्ट करणं केतकी चितळेला आता आणखी अडचणीचं होतं आहे असंच दिसतंय. आणि याच संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील यांच्याशी आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी संवाद साधला. काय नेमकं त्यांचं म्हणणं होतं पाहूया. भाजप आमदार सदाभाऊ खोत यांनी केतकी चितळे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर आता तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत. राष्ट्रवादीचे जे कार्यकर्ते पदाधिकारी आहेत ते संतप्त झालेले दिसतात. आपल्यासोबत रुपालीताई स्वतः आहेत. रुपालीताई, खरं तर हा विषय संपत आला होता पण पुन्हा आता एकदा नवा वाद समोर येतोय आणि तुम्ही त्याच पद्धतीने त्यांना उत्तर देता. म्हणजे तुमच्या लक्षात आलं का हे करते कोण याच्या मागे? म्हणजे फक्त ट्विटरवर सोशल मीडियावर वाटेल तसं बोलायचं, दुसऱ्याचं चारित्र हनन करायचं, त्याला बदनाम करायचं, हे भाजप करते. कारण का केतकीची बाजू सुज्ञ माणूस, चांगला माणूस घेऊच शकत नाही. एकतर तिथं जात येतच नाहीये, परंतु जाणून बुजून जात आणली जाते, जाणून बुजून खालच्या पातळीवर बोललं जाते. जर केतकीने काही वाईट केलं नसतं तर तिला कोण बोललं असतं का? आम्ही मागच्या वेळेला तिच्या बाजूने उभे होतो जे ट्रोलर्स तिला घाण बोलत होते, परंतु आता तिने तर कळस केलंय. मग तिने जर विकृती पसरवली आणि तिला जर विकृत लोक कमेंट त्या पद्धतीने उत्तर देत असेल तर चुकलं काय? जशाच तशीची दुनिया आहे. आणि सदाभाऊनी तिची पाठराखण करून हे सिद्ध केलं की यामागे भाजपच आहे. सदाभाऊ एक विरोधी पक्षाचे आमदार आहेत, शेतकऱ्यांचे नेते म्हणले जातात, ते प्रश्न घ्या ना. महाराष्ट्रापुढे अनेक आवासून प्रश्न आहे, तुमच्या ट्विटरचा, तुमच्या सोशल मीडियाचा, ते प्रश्न मार्गी लावण्यासाठी वापर भाजप करणार आहे का, हा प्रश्न आता भाजपला आहे. काय तुम्ही म्हणता जशा तसं उत्तर देऊ आता सदाभाऊंना? तुम्ही काय ट्रोल करणार आहात का केतकी आली फिरू देणार? सदाभाऊंनी जे केतकीचं समर्थन केलंय तर मी केतकीला म्हणेल सदाभाऊ बद्दल सुद्धा अशी विकृती होऊन जाऊ दे. आणि सदाभाऊंनी तिला घरी नेऊन वहिनींच्या हस्ते सत्कार करावा तिचा, म्हणजे त्यांना, आणि कडकनाथाची कोंबडी खायला द्यावी, म्हणजे थोडस जरा त्यांना समाधान वाटेल की जी आपल्याबद्दल विकृत बोलते आपण त्यांना अशा जर पाठिंबा दिला तर समाजात ती विकृती वाढण्यासाठी मदत होते, थांबण्यासाठी नाही. आणि लोकप्रतिनिधी आहात तुम्ही, आमदार आहात, कळलं पाहिजे तुम्हाला काय वागायचंय काय नाही ते. केतकी चितळे आणि सदाभाऊ खोतांना थेट इशारा काय? हो, हा थेट इशारा आहे. म्हणजे सदाभाऊ नाही, कुणी असू द्या, कुठल्याही पक्षाचे असू द्या, भाजपनी जे चालवलंय सोशल मीडियातनं की महाराष्ट्राचे प्रश्नच घ्यायचे नाहीयेत, वंचितांना न्याय द्यायचा नाही, बेछूट आरोप करायचे, पर्सनल आरोप करायचे आणि नुसती बोंबाबोंब करायची, ती चालणार नाही. आम्ही कायद्यावर आमचा विश्वास आहे म्हणून आम्ही गुन्हा दाखल केलाय. आणि जे काही केतकीला पोलीस स्टेशनमध्ये झालं ना, ती आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया आहे. जर त्यांना वाटत असेल की ते आमचं चुकलेलं आहे, आम्ही कायद्याला सामोरे जायला तयार आहोत. आम्ही जिजाऊंच्या लिखित, आम्ही पण मागे हटणार नाही आणि सतत आमचं चारित्र्य हनन आम्ही अशा विकृत लोकांकडनं करून घेणार नाही, मग कुणीही असो. पण तुम्ही म्हणताय महाराष्ट्राचे प्रश्न आहेत, महाविकास आघाडीचं सरकार आणि महाराष्ट्राचे प्रश्न, तोच प्रश्न तुम्हाला सांगते. जर हे विरोधी पक्ष नेते आहेत, यांनी काय केलं पाहिजे? कष्टकऱ्यांचा प्रश्न आहे, तिथं त्यांना तर संपुष्टात येऊन कसा मार्गी लागेल, सरकारला सोबत घेऊन केलं पाहिजे, ते होताना दिसत नाही. त्यांची माती वडकवतात. एसटी कर्मचारी झाल्यानंतर एमपीसी युपीसीच्या एक्झाम्स आहेत, बेरोजगारी वाढलेली आहे, पेट्रोल डिझेल गॅसचे दर वाढलेले आहेत, याच्यावर चकार शब्द नाही.
ते ट्वीट करा, सरकारला म्हणा सरकार सोबत या. विरोधी पक्षाचं काम काय असतं की हे प्रश्न हक्काने हाताला धरून मार्गी लावून घेणे. इथं उलट चित्र आहे. महाविकास आघाडी प्रश्न सोडवण्यासाठी मर मर मरतय आणि हे भाजपचे उठतात, नको ते ट्वीट करतात आणि डायव्हर्ट करण्याचा प्रश्न निर्माण करतात आणि विनाकारण सरकारचा वेळ वाया कसा जाईल, सरकार कसं काम करत नाही हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न आहे, परंतु तो फसलेला आहे. पुढची बातमी बघूया. अहमदनगरमधनं ही बातमी आपल्यापर्यंत येते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या संबंधी आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी अभिनेत्री केतकी चितळे हिच्या अडचणींमध्ये आता आणखी वाढ झाली आहे. राज्यात ठिकठिकाणी तिच्या विरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. आता नगर जिल्ह्यातल्या पारनेर तालुक्यात सुद्धा तिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. केतकी चितळेच्या विरोधात दाखल झालेला हा राज्यातला 13वा गुन्हा आहे. पारनेर पोलीस ठाण्यात शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संजीव भोर यांनी ही तक्रार दाखल केली आहे. साहेबराव कोकणे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत या संदर्भातली अधिक माहिती देण्यासाठी. साहेबराव, केतकीवर आता नगर जिल्ह्यातही गुन्हा दाखल झालेला आहे, पारनेर पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे, काय सांगता येईल याबद्दल? प्रशांत सर, आज सकाळी केतकी चित्र जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये अहमदनगरच्या पारनेर पोलीस स्टेशनमध्ये संजीव भोरे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत, त्यांनी हा गुन्हा दाखल केलेला आहे. यापूर्वी ज्यावेळेस राज्यामध्ये गुन्हे दाखल आले त्यामुळे नगरमध्ये निश्चित चित्र यांची याच्यामध्ये वाढ झालेली आहे. येणाऱ्या काळामध्ये त्याच्या विरोधामध्ये आंदोलन करण्याचा इशाराही संजीव भोरे दिलेला आहे. एकंदरीत 13 गुन्ह्यांपैकी हा 13वा गुन्हा आहे की राज्यामध्ये नगरमध्ये दाखल झालेला आहे. आणि याच्यामध्ये नगर शहरामध्ये काल जे आंदोलन झालं होतं त्यानंतरही काही लोकांनी याची कोविड घेतली होती की चित्रे यांच्या पुतळ्याचं दहन पुतळा जाळला होता. त्यानंतर आज सकाळी 8 हा गुन्हा दाखल झालेला आहे आणि 12-1 जी FIR ती संजीव भोरेंना भेटली या प्रकारची आणि अजूनही गुन्हे दाखल होण्याची शक्यता आज नगरमध्ये नाकारता येत नाही. त्या हिशोबाने याच्यावरती पोलीस अधीक्षक बोलले की बा जे काही लोक तक्रारी करतील त्यांची निश्चित आम्ही तक्रार म्हणून ऐकून घेऊ आणि त्यावर वेळपेठेचे गुन्हे दाखल करू. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून गुन्हे दाखलण्याची शक्यता नाकारता नाही. बिलकुल साहेबराव, धन्यवाद माहिती दिली त्याबद्दल. केतकी चितळेनं पवारांसंदर्भात केलेली पोस्ट, त्यामुळे तिला झालेली अटक, तिच्यावर झालेली शाईफेक या सगळ्याची चर्चा सुरू आहे. त्यातच तिला झालेल्या एपिलेप्सी या आजाराचीही सध्या चर्चा सुरू झालेली आहे. शरद पवारांवरच्या या पोस्टनं वातावरण तापलं. या आधीही तिने वादग्रस्त पोस्ट केलेल्या होत्या. यावेळी मात्र पवारांची पोस्ट तिला भवली, तिच्या विरोधात तक्रार झाली आणि तिला ठाणे पोलिसांनी अटक केली. दरम्यान कळंबोली राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला विंगनं तिच्यावर शाईफेक केली, अंडीही फेकून मारण्यात आली. कोर्टात हजर केलं असता तिला 18 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. ते विचार मांडत असताना विकृतपणे हीन पातळीवर जाऊन जर कोण विचार मांडत असेल तर तसा अधिकार लोकशाहीने दिलेला नाही. त्यामुळे त्यांनी समाज माध्यमांमध्ये केतकी चितळेने जरूर त्यांची मत मांडावी, पण ज्या विकृत भाषेमध्ये तिने मत मांडलेत त्याचा राष्ट्रवादीचा महाराष्ट्रातला प्रत्येक कार्यकर्ता हा विरोध आणि विरोधच करणार. या घडामोडींदरम्यान एपिलेप्सीची चर्चा किंवा उल्लेख झाला नसला तरी सोशल मीडियावर केतकीला झालेल्या एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार या आजाराची चर्चा सुरू झाली आहे. जाणून घेऊया या आजाराविषयी. एपिलेप्सी म्हणजेच अपस्मार, वारंवार फीट येणे, मिरगी, फेफरे, आकडी येणे, हा आजार नाही व्यंग आहे. हा मानसिक आजार नाही, मेंदूचा मज्जा संस्थेचा आजार आहे. एकूण लोकसंख्येच्या 1% लोकांना होतो. कारण मेंदूमध्ये गाठ, ट्युमर्स, जन्माच्या वेळी मेंदूला इजा होणे. वेळीच अचूक निदान आवश्यक आहे. औषधांनी रुग्ण बरा होतो, पण तो बरा नाही झाला तर शस्त्रक्रिया करावी लागते. आजारामुळे खेळणं, पोहणं, वाहन चालवणं यावर मर्यादा येतात. केतकी या आजारातून बरं होण्याकरता उपचार घेतेय, पण हा आजार असलेल्यांना समाजातून वेगळी वागणूक मिळते. अनेकदा त्यांना वेळच ठरवलं जातं. केतकीला या आजारामुळेच सिरियलमधून काढून टाकण्यात आलं असा आरोप तिने केला होता. केतकी सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय आहे. तिच्या फेसबुकवर ती पोस्ट करत असते,
त्याचवेळी ती तिच्या युट्यूब चॅनलवर एपिलेप्सी संदर्भात जनजागृती करणारे या आजाराशी कसं झुंजायचं याविषयीचे व्हिडिओ टाकत असते. तुम्ही एकटे नाही आहात यात. एपिलेप्सी हा एक आजार नाही आहे, हा एक व्यंग आहे. त्याला मिरगी असं म्हटलं जातं. हा अख्खा पार्ट माझा अफेक्टेड आहे. मी कामच करू शकत नाही. एनिवे माहिती नसतं आपण काय करतोय. जास्त हानी होऊ शकते तुम्हाला. केतकीला एपिलेप्सी झालाय ही गोष्ट आणि तिने केलेल्या पोस्ट याची सांगड घालून तिच्यावर टीका करणं चूक आहे. तिच्या पोस्ट बाबत न्यायव्यवस्था योग्य ती कारवाई करेलच, पण जशी आपण आपल्या आजाराची काळजी घेतो तशीच वादग्रस्त पोस्ट करतानाही प्रत्येकानं काळजी घ्यायला हवी. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि यानंतर राज्यातल्या पाणी टंचाई संदर्भातल्या बातम्या आपण बघूया. जळगावमधल्या नशिराबादमध्ये पाणी प्रश्न अतिशय गंभीर बनत चाललाय. इथल्या नागरिकांना 8 ते 10 दिवसाआड पाणी मिळत आहे आणि त्यामुळे पाण्यासाठी इथल्या ग्रामस्थांना पायपीट करावी लागतीय. पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचा हा मतदारसंघ आहे, मात्र इथल्या नागरिकांना घोटभर पाण्यासाठी जीवाचा आटापिटा करावा लागतोय. इथला पाणी प्रश्न नेमका केव्हा मिटणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. एक ब्रेकिंग न्यूज यानंतरची आपण बघूया. ज्ञानव्यापी मशीद सर्वेचं काम पूर्ण झाल्याची ही ब्रेकिंग न्यूज आहे. आत्ताची ही महत्वाची मोठी बातमी आपण सध्या पाहतो आहोत. ज्ञानव्यापी मशीद सर्वेचं काम पूर्ण आता झालेलं आहे. या सर्वेचा अहवाल नेमका काय असणार हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे. या मुद्द्यावरून गेल्या काही दिवसांपासून उत्तर भारतातलं जे राजकीय वातावरण आहे ते चांगलंच तापलेलं होतं. सर्वेमध्ये जी पाहणी झाली त्यात शिवलिंग आढळल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे. अधिक माहिती आपण या संदर्भातली जाणून घेणार आहोत. प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. प्रशांत, काय नेमकी माहिती? गेल्या 3 दिवसापासून काशीच्या ज्ञानव्यापी परिसरामध्ये संपूर्ण सर्वेक्षण सुरू होतं. कोर्टाच्या आदेशाने हे सर्वेक्षण सुरू होतं. त्यामध्ये आज सर्वेक्षण पूर्ण झालेलं आहे. त्यामध्ये एक माहिती पुढे आली की एक जो लिंग तिथे आढळलेलं आहे ज्यामध्ये महादेवाचं लिंगाची पिंड ती आहे. आणि त्या संदर्भात आता जर बघितलं तर या संदर्भात सुप्रीम कोर्टात देखील या संदर्भात सुनावणी होणे शक्यता आहे. उद्या ती या संदर्भात सुनावणी होईल. महत्वाचं म्हणजे या संपूर्ण सर्वेक्षणाच्या दरम्यान स्थानिक लोक अधिकारी सोबतच त्या परिसरातील जे जिल्हाधिकारी आहे TM RNC त्यांनी दावा केलेला आहे की त्यामध्ये एक ज्या गोष्टी आढळल्या आहेत त्या कोर्टाच्या समोर जाणारील आणि ज्याही वस्तू आढळल्या आहेत त्याचा संपूर्ण एक अहवाल हा कोर्टाला देण्यात येईल. दोन्ही साईड दोन्ही बाजूंचे म्हणणं ऐकल्यानंतर कोर्ट यावरती निश्चितपणे निर्णय देईल. पण जेही आम्ही सर्वे केलेला आहे त्या सर्वेच्या संदर्भात आम्ही संपूर्णपणे कोर्टाने जे कमिशन तयार केलं होतं तो आम्ही सर्वे पूर्ण केलेला आहे आणि हा संपूर्ण अहवाल आम्ही आता कोर्टापुढे देणार आहे. पण दरम्यानच्या काळात मी सांगत होतो या संदर्भात आता सुप्रीम कोर्टात साधारणतः सुनावणी होण्याची शक्यता आहे उद्या. त्यामुळे या सगळ्या पार्श्वभूमीची अत्यंत महत्वाचं आहे की जस्टिस चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या खंडपीठापुढे ही सुनावणी होणार आहे. प्रशांत, पण एक प्रश्न आहे की जे याचिकाकर्ते आहेत सोहनलाल आर्य यांनी या संदर्भातले काही दावे केलेत, शिवलिंग संदर्भातले दावे त्यांनी केलेले आहेत, त्यांच्या या दाव्यांविषयी नेमकी काय माहिती आहे? जे कोर्ट कमिशन होतं त्या कोर्ट कमिशननी या संदर्भातली काही माहिती आता समोर आणली आहे का थेट या संदर्भातले जे काही अहवाल आहेत ते कोर्टातच सादर केले जातील, काय नेमकं त्याबद्दल सांगते? वाराणसीच्या ज्ञानवापी परिसरामध्ये वजूखाण्यामध्ये एक शिवलिंग मिळाल्याचा दावा त्यांचे वकील जे आहे विष्णू जैन यांनी केलेली आहे. शिवलिंगवाली जी जागा आहे ती संपूर्णपणे सील केली जाणार आहे. CRPFच्या सुरक्षेत आता ही संपूर्णपणे जाणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे. हे एक विष्णू जैन हे स्पष्ट केलं आहे की हे एक मोठं डिसिजन आहे
की या प्रकारची माहिती पुढे आली, पण ज्या पद्धतीनं तिथे स्थानिक जिल्हाधिकारी आहे तर स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलेलं आहे की या संपूर्ण परिसरामध्ये जर बघितलं त्याचा संपूर्ण अहवाल आम्ही तयार केला आहे आणि अहवालात काय आढळलं हे सध्या आम्ही सांगू शकत नाही, कारण की कोर्टाच्या आदेशानुसार एक कमिशन तयार करण्यात आलं होतं, त्यानुसारच आम्ही जे ज्या गोष्टी आढळल्या आहेत त्या कोर्टापुढे मांडू असंही त्यांनी दावा केलेला आहे आणि अशा प्रकारची स्पष्टीकरण स्थानिक वाराणसी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेली आहे. बिलकुल प्रशांत, पण आता या सगळ्या संदर्भात पुढे आता काय होण्याची शक्यता आहे, कोर्टाचा जो या संदर्भातला निकाल आहे केव्हा लागू शकतो, काही त्याबद्दलची माहिती? नाही, महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण ज्या पद्धतीने माहिती मिळते की एकीकडे या सगळ्या पार्श्वभूमीवरती हे महत्वाचं आहे की या संदर्भात आता उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे, त्यामुळे स्थानिक न्यायालय या संदर्भात काही निर्णय देईल की नाही यावरती अजूनही प्रश्नचिन्ह आहे, कारण की उद्या होऊ शकतं या संदर्भात ज्या सुप्रीम कोर्टात जस्टिस चंद्रचूड यांच्यासमोर सुनावणी होईल त्यावेळेस निश्चितपणे समजेल की या संपूर्ण ज्ञानव्यापी परिसराचं भवितव्य काय आहे. बरं प्रशांत, आणि यासोबतच अंजुमन इंतेजामिया मस्जिद कमिटीनं काही त्यांच्याकडनं दावे केलेत या सगळ्या मुद्द्यावर, त्यांनी एक याचिका देखील दाखल केल्याचं समजलेलं होतं, या अनुषंगानं त्यांची आता काय भूमिका आहे? महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांचा दावा आहे की जेही संपूर्ण परिसराचं साधारणतः जी ज्या पद्धतीचं सर्वेक्षण करण्यात आलंय, सर्वेक्षण करताना ज्या प्रकारच्या माहिती आलेली आहे दोन्ही समिती असो दोन्ही समितीच्या माध्यमातून त्या संदर्भात आता जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही अधिकार दिले आहे बोलण्याच्या, आणि कुठल्याही या ज्ञानव्यापी परिसराचं सर्वेक्षण होताना आम्ही कुठल्याही प्रकारचा अडथळा देखील आणणार नाही असाही त्यांचा दावा आहे. त्यामुळे आता फक्त निर्णय जो आहे तो निश्चितपणे निर्णय हा सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून किंवा स्थानिक कोर्टाच्या माध्यमातून होईल, पण आता या संदर्भात जर बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये उद्या सुनावणी होणार आहे, त्यामुळे हे निश्चित मानलं जात आहे की स्थानिक न्यायालय या संदर्भात कुठलाही निर्णय देणे अपेक्षित नाही आहे आणि ज्या सुप्रीम कोर्ट या संदर्भात निर्णय देईल त्याच या संदर्भात स्पष्टपणे बोलणं शक्य होणार आहे. बिलकुल प्रशांत, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल. पुन्हा एकदा पाणी टंचाई संदर्भातल्या बातम्या आपण बघूया. बीडमधली पुढची बातमी आहे, वारोळा गाव आणि छोट्या तांड्यांवर पाणी टंचाईचं भीषण वास्तव आता समोर आलेलं आहे. वाड्या वस्ती तांडा सुधार योजनेअंतर्गत मूलभूत पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करून राबवलेल्या पाणी पुरवठा योजना या केवळ कागदावरच दिसत आहेत, त्यामुळं पाण्यासाठी वयोवृद्धांसह इतर सगळ्या ग्रामस्थांना 1 ते 1.5 किलोमीटरपर्यंतची पायपीट करावी लागतीये. पाणी पुरवठा संदर्भामध्ये जो कोट्यवधीचा निधी दिला जातो योजनांसाठीचा हा निधी असतो, मात्र प्रत्यक्षात अधिकारी आणि कंत्राटदार यांच्या संगनमतानं या निधीची वाट लावली जाते आणि लाखो रुपये खर्च होऊन सुद्धा गावात ग्रामस्थांना पाणी काही मिळतच नाही. वारुळा तांडा शेजारीच मी काल टाकरवंच गाव बघून आले, चांगलं काम झालेलं आहे तिथं. वारुळा तांडाबाबत जर काय अडचण किंवा तक्रार असेल तर ही दोन्ही गावं माजलगावची मी स्वतः अधिकाऱ्यांसमोर भेटी देईल आणि जर काय कोणी चुकीचं काम केलं असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करेल. मात्र सरपंच हे गावातल्या सार्वजनिक विहीर आहे, त्या विहिरीवरचं पाणी जे आहे ते सरपंच आपल्या उसाला देत आहेत असा देखील आरोप आहे. नाही, चौकशीमध्ये जर तसं निष्पन्न झालं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल नक्की. मला ते माळीची हिरी वरून आणावं लागत. किती लांबून आणावं लागतं, कसं आणावं लागतं? डोक्यावर ते शेंदून आणावं लागत. पाणी नसल्यावर काय करावं लागतं? काय करावं लागत, असंच बसावं लागत. कोणाकडे झिंझट करायचं गरीब माणसं? पाणी कशामुळे येत नाही तुमच्याकडे? आमच्याकडे कसं काय येत नाही, मग तुम्ही विचार करा आता. गरीब माणसाकडं सगळं चांगलं चांगलं लोकांकडं पाईपलाईन केलं आणि आमच्याकडं पाणी नाही म्हणल्यावर तुमचं जीवावर हमी जगणार आहे साहेब, की तुमचं जीवावर हमी तरणार आहे ना. आम्हाला सरकारी योजना काय नाही, पाण्याची नळ नाही, गावातून आणावं लागत आहे. लई परिस्थितीनं आणावं लागतं पाणी शेळ्या ढोराला, थोडं थोडं अंगार पण पाणी वापरायला कमी. गेलं नाही 2 किलोमीटर झालं होतं कॅनलच्या खाली, आम्हाला पाणी आणावं लागतं. इथं काय नळाची व्यवस्था नाही, काय नाही इथं बी. आणि पुढं गेलं तांड्यात तरी 1 किलोमीटर जावं लागतं पाणी आणावं लागतं. आम्हाला पाण्याची काही योजनाच नाही, काय नाही सोय सोयी काय नाही. ते तुम्ही म्हणतात आले पैसे, पण आम्हाला आमच्या पैसे नाहीच ना, काय सांगायचं? जेवढं आमच्या पैसे तेवढंच आम्ही सांगणार, पुढचं काय बोलावं सांगावा.
नाही, आमची योजना जी पहिली झाली ती उबाळे साहेबांनी पहिली योजना केली होती, ती 90 लाखाची केली होती, पुन्हा आता 38 लाखाची योजना चालू आहे, ती तंड्याच्या आधारे आहे, पण ती पाणी पुरवठा सगळी डुप्लिकेट केली होती आणि पैप चांगले वापरले नाही, ती खोली नाही काही नाही, हिरी 3-3 मोटरा चालू आहेत, तर पाण्यात टाकीच आमच्या तंड्यात असून आम्हाला 3 किलोमीटर योजना लांब नेली आणि तिथून वापस पण आम्हाला योजना ती दाब द्यायली, ती योजना सगळी बोगस केली होती आणि फक्त पाणी पुरवठा पैसे घेण्यासाठी त्यांनी इस्टिमेट वाढवलं उबाळे साहेबांनी आणि त्यांची ही आमची नम्र विनंती कळकळी त्यांना कळवली. पर्यंत या ज्या जल जीवन मिशन अंतर्गत आता जो बजेट आला आहे 68,21,000 रुपये, तर या कामांचा जो निधी तो 2 तांड्यावर अंतर्गत केला आहे, जोड तांडा आश्रमशाळा तांडा या अंतर्गत जो निधी आलेला आहे तो पूर्णपणे बोगस केलेला आहे, याच्यामध्ये काम कुठंही चांगलं केलेलं नाही आहे. आमची एवढीच मागणी आहे की जो कोणी गुत्तेदार असेल यांना आमची एवढी हात जोडी विनंती आहे की तुम्ही फक्त बोगसपणे काम करून बिल उचलून घेऊ नका, तुम्ही काम चांगलं करून घ्या आणि एस्टिमेटद्वारे जो चांगलं काम आहे तेवढंच काम करून घ्या. आमची काही जास्त तुमच्यावर काही दडपशाही नाही, आमचं काही मार्ग आम्ही फक्त हुकुमशाही नाही, तुम्हाला हे करत नाही काही नाही, फक्त आमची एवढीच रास्तपणे मागणी की जो 68,21,000 रुपये जो निधी आलेला आहे शासनाचा, तो शासनाचा तुम्ही एस्टिमेटद्वारे तो चांगला मार्ग उपयोग करून घ्या. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. घर आणि दुकानाच्या सुरक्षेसाठी अनेकजण CCTV लावत असतात, मात्र हाच CCTV निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी सुद्धा फायदेशीर ठरत असतो आणि हाच उपयोग लक्षात घेत बीडच्या एका पारधी कुटुंबानं आपल्यावरचा चोरीच्या संशयाचा डाग पुसण्यासाठी थेट घरातच CCTV बसवलेत. पाहूयात स्पेशल रिपोर्ट. जन्माने कुणीही गुन्हेगार नसतो, मात्र आजही पुरोगामी महाराष्ट्रात पारधी समाजाकडे संशयाच्या दृष्टीनंच पाहिलं जातं आणि हाच कलंक पुसून काढण्यासाठी बीडच्या वाखीतिखी गावातील पारधी कुटुंबानं थेट आपल्या घरालाच CCTV बसवलेत. गावात अथवा परिसरात एखादी गुन्हेगारी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष्य केलं जातं, मात्र आपण निर्दोष असल्याचं सिद्ध करण्यासाठी पारधी तरुणानं तिसऱ्या डोळ्याची मदत घेतली आहे. मी शाळा जे शिकत आहे ना त्याच्यामुळे शिकत नाही, ते पोलीस इथं येऊन त्रास देते, ते भेवळ वाटत होते पोलिसांचं, ते म्हणजे इथं आले की आम्हाला म्हणजे इथून नेतेत गुन्हा दाखल करतात, चोरी नाही केली तर ते चोरीचा म्हणजे ते चोरीचा गुन्हा दाखल करतात ते माझ्या. सरकारी नोकरी घ्यायची इच्छा आहे माझी. पोलीस डिपार्टमेंट इथं येऊन त्रास देतो त्याच्यामुळे मला ते शिकू म्हणजे शिकणं ही होत नाही. ते काळे कुटुंब थोडीफार असलेली आपली शेती कसून काबाड कष्ट करून आपला उदरनिर्वाह करतं, मात्र पोलिसांकडून सातत्यानं गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्यानं हे पारधी कुटुंब पुरतं हतबल झालंय. आम्हाला हे सिद्ध करण्यासाठी आम्ही हे CCTV कॅमेरे लावलेत की पोलीस इकडचे तिकडचे येतात आणि माझ्या नावाला विचारतात की तू गुन्हेगार आहे, तुझ्यावर आरोप लावायचा आहे, आणि म्हणून आम्ही हे CCTV कॅमेरे लावले. पोलिसांना सिद्ध करण्यासाठी हे CCTV कॅमेरे लावले की आम्ही आमच्या घरात चौकून कॅमेरे लावलेत, माझ्या नावावर काही गुन्हा नसून आरोप नसून तरी त्याच्यावर गुन्हा लावायला बघते. एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले CCTV ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. समाजात इतरांप्रमाणे जगण्याचा अधिकार आम्हालाही आहे, त्यामुळे आमच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेनं सांगितलंय. ह्या आदिवासी कुटुंबानी पारधी कुटुंबानी मी गुन्हेगार नाही हे सिद्ध करण्यासाठी स्वतःच्या घराला CCTV कॅमेरे बसवलेत. CCTV कॅमेरे आम्ही गुन्हेगार आहोत का नाहीत, आम्ही चोर आहोत का नाही, आम्ही रात्री कुठं जातो आणि दिवसा कुठं जातो हे सिद्ध करीन की आम्हाला माणूस म्हणून जगायचं आहे, माणसात यायचं आहे. काळे कुटुंबासारखीच अशी अनेक कुटुंब आहेत की जी केवळ समाजातल्या विकृत मानसिकतेमुळे अडकून पडली आहेत. त्यामुळेच समाजानं सुद्धा आता आपला दृष्टिकोन बदलून या घटकांना स्वीकारणं आणि समाजातील काही ढोबळ समजुती बदलणं अतिशय गरजेचं बनलंय. सुरेश जाधव, News 18 लोकमत, बीड. मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण अवघड वळणांच्या परशुराम घाटातनं गणेशोत्सवापूर्वी 2 पदरी वाहतूक सुरू होणार आहे. कशेडी घाटानंतरचा मुंबई गोवा महामार्गावरचा दुसरा अवघड घाट म्हणून परशुराम घाटाची ओळख आहे. या चौपदरीकरणाच्या कामासाठी घाट फोडण्याचं काम युद्धपातळीवर सध्या सुरू आहे. 50 विविध प्रकारच्या मशिनरी आणि 100 माणसं 24 तास हे घाट फोडण्याचं काम करतायत. चौपदरीकरणातून घाटातली 8 वळणं काढली जाणार आहेत, त्यामुळे आता
मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांचा प्रवास सुखकर होऊ शकेल. कोविड वॉरियर या पुस्तकाच्या प्रकाशनासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची उपस्थिती आहे. हा प्रकाशन सोहळा सध्या सुरू आहे. आपण या सोहळ्याची दृश्य थेट आपल्या स्क्रीनवर पाहतो आहोत. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सपत्नीक उपस्थित आहेत. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे देखील यावेळेला उपस्थित असल्याचं आपण दृश्यांमध्ये पाहतो आहोत. तर मुंबई महानगरपालिकेचे प्रशासक इकबाल सिंग चहल हे सुद्धा या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वांनी लक्ष्मीताई उद्धव ठाकरे यांचंही आपण इथे मनपूर्वक स्वागत करूया. राज्याचे पर्यावरण पर्यटन राजशिष्टाचार मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री श्री आदित्य ठाकरे साहेबांचं इथे आपण स्वागत करूया. यानंतर आपण अजोय मेहता साहेबांचं आपण स्वागत करूया. अध्यक्ष म्हणाला या पुस्तकाचे लेखक विनाथ मर्चंट सर यांचंही मनपूर्वक स्वागत करूया. सौभाग्यवती मर्चंट याही आज या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. त्यांचंही आपण इथे मनपूर्वक स्वागत करूया. मान्यवरांना स्थानापन्न होण्याची विनंती करते. आरोग्य धनसंपदा हे तर पूर्वापार आलेलं आपलं वाक्य आहे, पण गेल्या 2 वर्षांमध्ये COVID-19 महामारीमध्ये आपल्याला आरोग्य धनसंपदा या ओळीचा अर्थ प्रामुख्याने जाणला. मुळात आरोग्य चांगलं असेल तर सुख समृद्धी भरभराट आणि मग पुढचं सगळी यशस्वीता हे आपल्याला कळलं. आणि COVID-19 हा विषाणू आपल्या भारतामध्ये आल्यानंतर ते त्याच्यावर यशस्वीपणे मात करेपर्यंतचा मधला संपूर्ण दिवसानुदिवस आणि त्याहीपेक्षा तासांचा, त्याहीपेक्षा मिनिटांचा आणि त्याहीपेक्षा सेकंदाचा हा यशस्वी लढा आपल्या प्रशासनानं म्हणजे डॉक्टर इकबाल सिंह चहल आपले आयुक्त आणि त्यांच्या संपूर्ण टीमने घेतलेला हा लढा या पुस्तकामध्ये शब्दबद्ध करण्यात आलेला आहे. पुढे जाऊन थोड्या दिवसांनी इतिहासामध्ये या पुस्तकाची नक्की दखल घेतली जाईल. इतका जिवंत थरारक आणि रोमहर्षक प्रवास या पुस्तकामध्ये लिहिला गेलेला आहे. तर मी प्रथम या पुस्तकाचे लेखक विनाथ मर्चंट साहेबांचं गाण्यांच्या कडकडाटात आपण कौतुक करूया. आणि हा यशस्वी लढा देणारे आपले आयुक्त डॉक्टर इकबाल सिंग चहल आणि त्यांची टीम यांचंही मनपूर्वक इथे मी अभिनंदन करते. संपूर्ण जग COVID-19 आपत्तीनं हादरलं. भारतात केरळमध्ये 30 जानेवारी 2020 पहिला कोरोनाचा रुग्ण आढळला, तर मुंबई 16 मार्च 2020 आपल्याकडे हा रुग्ण सापडला आणि 21 मार्च 2020 राज्यात प्रथम लॉकडाऊन जाहीर केला. घटना विलक्षण वेगाने घडत होत्या. कोविड रुग्णांची संख्या वाढत होती, मृत्यूदर वाढत होता आणि प्रशासनापुढे खूप मोठं आव्हान होतं की हे आपत्ती काबूत कशी आणायची. यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर इकबाल सिंग चहल आपल्या टीमसह सज्ज झाले आणि जम्बो कोविड सेंटरची स्थापना झाली. ठिकठिकाणी उभारणी केली गेली. मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये कोविड कक्ष उभारण्यात आले. नामांकित डॉक्टरांकडनं उपचार यंत्रणा हीही सज्ज झाली. आशियातील सगळ्यात मोठ्या असणाऱ्या धारावी झोपडपट्टी जिथे सोशल डिस्टन्सिंग अजिबात शक्य नव्हतं, तिथेही बृहन्मुंबई महानगरपालिकेची टीम कोरोना रुग्ण कमी करण्यात यशस्वी झाली, ज्याची वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दखल घेतली. अशा या संपूर्ण 2 वर्षांचा कालावधीचा संपूर्ण प्रवास या पुस्तकामध्ये शब्दबद्ध केलेला आहे. तर मी प्रथम या पुस्तकाच्या निमित्ताने आयुक्त डॉक्टर इकबाल सिंग चहल यांना विनंती करते की आपण मनोगत इथे व्यक्त व्हा. आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे सर मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, आदरणीय रश्मीताई महोदया, आदरणीय आदित्य ठाकरे सर, आदरणीय
आदरणीय खासदार अनिल देसाई सर, आपसे वोट कर दिया आपकी सर, प्लीज सीट आ जाए। आदरणीय देसाई सर, आदरणीय अजय मेहता सर, आदरणीय श्री मनाज मर्चेंट सर, आदरणीय कहानी आरती मर्चेंट महोदया। आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली इथंच थांबण्याची। ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत।